नमस्कार, रुचकर रेसिपीज विथ सरोजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज अगदी वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी या 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. या कैऱ्या अगदी कडक आहेत, तुम्ही घेताना बघून घ्या. आणि अगदी छान दाट हिरव्या रंगाच्या आहेत. अशाच कैऱ्या लोणच्यासाठी घ्यायच्या आहेत. या कैऱ्या मी तासभर मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवल्या होत्या, म्हणजे याच्यावरती जो डिंक वगैरे असतो तो निघून जातो. आणि त्यानंतर 2 ते 3 वेळेला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. आणि आता तुम्ही बघू शकताय छान निथळवूनसुद्धा घेतले आहेत. आता यावरचं हे पाणी आपण अगदी व्यवस्थित पुसून घ्यायचे. लोणचं बनवण्यासाठी आपण ज्या कैऱ्या वापरणार आहोत त्या कैऱ्यांना पाण्याचा अजिबात अंश राहता कामा नये. या पद्धतीने प्रत्येक कैरी अगदी छान पुसून कोरडी करून घ्यायची आहे. कैरीला पाण्याचा अंश राहिला किंवा लोणच्याची बरणी हाताळताना पाण्याचा हात वगैरे लागला तरीसुद्धा बनवलेलं लोणचं अगदी लवकर खराब होऊ शकतं. तुम्ही बघू शकताय या कैऱ्या मी अगदी पुसून स्वच्छ कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आणि या कैऱ्या मी आता घरीच चिरणार आहे. सगळ्यात आधी कैरीचा आपण देठ काढून घेऊ. मी बघू शकते ही कैरी आतून अगदी छान कडक आहे. चिरल्यानंतर सुद्धा ही कैरी अगदी छान पांढरी आहे. अगदी याच पद्धतीची आपल्याला कैरी लोणचं बनवण्यासाठी वापरायची आहे. मी याची पारंबी वापरणार नाही आहे, म्हणून मी या पद्धतीने याचे तुकडे करून घेणार आहे. तुम्हाला जितके लहान मोठे कैरीचे तुकडे हवे आहेत त्या आकाराचे तुकडे तुम्ही करून घेऊ शकता. त्याच पद्धतीने मी सर्व कैऱ्या चिरून घेणार आहे. अगदी छान करकरीत आहे कैरी. सर्व कैऱ्या मी चिरून घेतलेल्या आहेत. कैऱ्या चिरताना मी यातली जी कोय असते ती घेतलेली नाही आहे. कोयीच्या अगदी जवळपर्यंत मी ही कैरी व्यवस्थित कापून घेतलेली आहे आणि त्यानंतर याच्या फोडी केलेल्या आहेत. आता या फोडी आपल्याला 1 तासभर वाळवून घ्यायच्या आहेत. मी इथे पंख्याखालीच या फोडी वाळवून घेणार आहे. या पद्धतीने मी एका कपड्यावर या फोडी व्यवस्थित पसरवून घेतल्या. आता तासभर या फोडी मी पंख्याखाली वाळवून घेणार आहे, तोपर्यंत आपण मसाला तयार करू. मसाला करण्यासाठी इथे मी गॅसवर ही पॅन ठेवली आहे. पॅन हलकी गरम झाली आहे. यामध्ये 1 टीस्पून मेथी दाणे भाजून घेणार आहे. हे मेथी दाणे मी कोरडेच भाजून घेणार आहे. मेथी दाणे भाजून घ्यायचं कारण, मेथी दाणे जर तुम्ही कच्चेच घातले तर ते लोणचं असं चिकटसं किंवा बुळबुळीत होतं, त्यामुळे मेथी दाणे भाजून घेणं गरजेचंच आहे. मेथी दाण्यांचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे दाणे परतून घ्यायचे. मेथी दाणे भाजले गेले, तुम्ही बघू शकता त्याचा रंग हलकासा बदललेला आहे. हे मेथी दाणे मी काढून घेते. आता याच पॅनमध्ये आपल्याला मोहरीची डाळ भाजून घ्यायची. इथे मी ही 50 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे. ही आपल्याला भाजून घ्यायची आहे. मी गॅसची फ्लेम सुरुवातीपासूनच लो ठेवलेली आहे. अगदी मंद गॅसवर आपल्याला मेथी आणि ही मोहरीची डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. मेथी दाणे आणि मोहरीची डाळ भाजून घेतल्यामुळे लोणच्याचा खमंग पण अगदी वाढतो. मस्त खमंग लागतं आपलं लोणचं. मोहरीची डाळसुद्धा छान भाजली गेलेली आहे. तुम्ही बघू शकताय ह्याचा रंगसुद्धा थोडासा बदलला आहे. आधी अगदी पिवळसर दिसत होती, आता अगदी हलकीशी लालसर दिसते. आता यातली मी ही जी मोहरीची डाळ आहे ही थोडी डाळ मी अशीच ठेवणार आहे. आणि ही जी उरलेली डाळ आहे ही आपण मेथी दाण्यांबरोबर वाटून घेणार आहोत. आता लोणच्यात आपण जे मीठ घालणार आहोत ते मीठ सुद्धा भाजून घेणार आहे मी.
इथे मी ही अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे। गैस अगदी मंद आचेवर आहे आणि पॅन गरमच आहे, त्यामुळे फार वेळ लागणार नाहीये। मीठ असं भाजून घातल्यामुळे लोणचं अगदी छान टिकतं। मी गॅसची फ्लेम आता बंद करते, कारण ही कढई अगदी छान गरम झालेली आहे। आता यामध्येच हे मी 40 ग्रॅम लाल तिखट घेतले, हे घालून घेणार आहे। म्हणजे मिठाबरोबर लाल तिखट सुद्धा छान परतलं जाईल, गरम होईल पण जळणार नाही, कारण आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आता ही पॅन मी बाजूला ठेवते आणि आपण लोणच्याच्या फोडणीसाठी जे आपल्याला तेल लागणार आहे ते करून घेऊ। इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे। एक वाटी शेंगदाणा तेल घालून घेते, साधारण 1/2 लिटर इतकं हे तेल आहे। तेल छान गरम करायचंय, पण अगदी धूर येईपर्यंत तेल गरम करायचं नाही। फोडणीचं तेल जर आपण धूर येईपर्यंत गरम केलं तर मग लोणच्याला असा धुरकट वास येतो, त्यामुळे धूर येईपर्यंत तेल कधीच गरम करू नका। गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम ठेवलेली आहे। तेल छान गरम झालंय, यामध्ये मी 1/2 टीस्पून राई घालून घेते। तेल अगदी छान गरम झालंय, राई पण छान फुलली आहे। आता गॅस मी पूर्णपणे बंद करते आणि साधारण 5 ते 10 मिनिटानंतर यामध्ये आपण हिंग आणि हळद घालून घेणार आहोत। आपण लोणच्यामध्ये मोहरीची डाळ वापरत आहोत, त्यामुळे इथे मी फोडणीमध्ये अगदी थोडीच मोहरी वापरलेली आहे। साधारण 5 मिनिटं झालेली आहेत। आता यामध्ये मी 1 टीस्पून हिंग घालते। मोहरी घालून थोड्या वेळानंतर आपण हिंग आणि हळद घालण्याचं कारण म्हणजे हिंग आणि हळद अजिबात जळणार नाही। आणि 1 टीस्पून हळद। आता ही तयार फोडणी आपल्याला अगदी गार करून घ्यायची आहे। रूम टेम्परेचरला ही फोडणी मी गार करून घेते आणि नंतरच आपण हे सर्व कैरी मसाला फोडणी सर्व एकत्र करायचं आहे। तासभर सुकवून घेतलेली कैरी मी या पातेल्यामध्ये काढून घेतली आहे। आता यामध्ये भाजलेली मोहरीची डाळ आणि मेथी दाणे याची मी अशी जाडसर पूड करून घेतली आहे। ही मिक्स करून घेऊन आणि ही थोडीशी मी मोहरीची डाळ अशीच ठेवली होती जी वाटली नव्हती, ती सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आणि इथे मीठ आणि लाल तिखट आपण हे थोडंसं गरम करून घेतलं होतं, ते सुद्धा मी घालून घेते। हे आपण आधी थोडं मिसळून घेऊ, म्हणजे कैरीच्या सर्व फोडींना मीठ मसाला व्यवस्थित लागेल। आपण हा तयार केलेला मसाला कैरीच्या सर्व फोडींना अगदी व्यवस्थित लावून झाला आहे। आता आपण ही जी फोडणी करून घेतली होती ती अगदी छान गार झालेली आहे। ही फोडणी आपण यामध्ये थोडी थोडी करून मिसळून घेऊ। ही फोडणी मिसळायच्या आधी अगदी तळापासून व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे, कारण हिंग आणि हळद अगदी तळाशी जाऊन बसतात। मसाला लावलेल्या कैरीच्या फोडींमध्ये ही तयार केलेली फोडणी मिसळली की अगदी खमंग सुवास दरवळायला लागलाय। जो लोणच्याचा एक टिपिकल सुवास असतो तो मस्त दरवळतोय। आता हे आपण थोडं मिसळून घेऊ। मी सुरुवातीला पण म्हटलं की लोणच्याची कैरी घेताना अगदी ती छान कडक बघून घ्यायची, छान कडक आणि हिरवीगार असली पाहिजे कैरी। तसंच लोणचं बनवताना पाण्याचा अजिबात हात लागता कामा नाही, म्हणजे आपलं हे तयार केलेलं लोणचं अगदी वर्षभर छान टिकतं।
आता हे जे फोडणीचं उरलेलं तेल आहे ते सर्व यामध्ये आपण मिसळून घेणार आहोत। सर्व तेल यामध्ये ओतून घेतले, आता हे मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेते। हे लोणचं अगदी व्यवस्थित मिसळून झालेलं आहे। आता आपण हे बरणी भरायचं आहे, पण बरणीत भरण्यापूर्वी काय काळजी घ्यायची ते सुद्धा मी सांगते। इथे मी ही अगदी घट्ट झाकणाची काचेची बरणी घेतलेली आहे। ही बरणी मी स्वच्छ धुवून पुसून नंतर एक दिवस उन्हामध्ये अगदी छान वाळवून घेतलेली आहे। लोणचं बरणीमध्ये भरताना सुद्धा बरणी अगदी स्वच्छ धुवून कोरडी करून एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेणं गरजेचंच असतं, म्हणजे आपलं लोणचं अगदी छान टिकतं। आता या बरणीच्या तळाशी मी अगदी थोडंसं मीठ घालून घेते। लोणच्यामध्ये अगदी आपण पुरेशा प्रमाणात मीठ घातलेलं आहे, पण तळाशी असं मीठ घातलं की अगदी छान लोणचं टिकतंसुद्धा। त्याचप्रमाणे अगदी चिमूटभर हिंग घालून घेते। हा कच्चाच हिंग आहे, याने सुद्धा छान लोणच्याला वास अगदी हिंगाचा टिकून राहतो। आता यामध्ये आपण लोणचं भरून घ्यायचं आहे। यामध्ये मी लोणचं आता भरून घेते। बरणीमध्ये मी लोणचं व्यवस्थित भरून घेतलेलं आहे। आता हे लोणचं मी असंच घट्ट झाकण लावून ठेवणार आहे। उद्या पुन्हा एकदा मी हे लोणचं अगदी तळापासून ढवळून घेणार आहे। आता हे तेल आपल्याला कमी वाटते, उद्या अगदी परफेक्ट अंदाज येईल की यामध्ये तेल घालावं की नाही। आज सकाळी आता आपण ही बरणी उघडून बघूया। आज सकाळी आता तुम्ही बघू शकताय, काल जे आपण तेल घातलं होतं ते अगदी कोडींच्या वरपर्यंत आलेलं आहे। काल आपल्याला हे तेल कमी वाटत होतं। मी आता हे परत एकदा चमच्याने ढवळून घेते। जसजशा लोणच्यात या फोडी मुरतील तशा तशा या फोडी छान अगदी तळाशी जातात आणि तेलाचा तवंग फोडींच्या वरपर्यंत आपल्याला दिसतो। हे लोणचं असं दुसऱ्या दिवशी एकदा व्यवस्थित ढवळून घेतलं म्हणजे कैरीच्या फोडी आणि मसाला अगदी व्यवस्थित एकजीव होतं आणि आपल्याला फोडणीसाठी वापरलेल्या तेलाचा अंदाज सुद्धा येतो। जर तेल आपल्याला कमी वाटलं तर थोडंसं तेल गरम करून पूर्णपणे गार झाल्यानंतर तुम्ही यामध्ये घालू शकता। आता इथे तुम्ही बघू शकताय, काल जे फोडणीसाठी तेल वापरलं त्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। फोडींच्या अगदी वरपर्यंत तेल दिसतं आहे। लोणचं बनवताना जेव्हा आपण फोडणीसाठी जे तेल वापरतो ते तेल कैरीच्या फोडी बुडल्यानंतर आपला बोटाचा एक पेर येईल इतकं तेल वरती यायला हवं, म्हणजे तयार केलेलं आपलं लोणचं वर्षभर अगदी छान टिकतं। या पद्धतीने आपलं हे कैरीचं लोणचं बनवून तयार आहे। आता मी याचं झाकण अगदी घट्ट लावून घेतलेलं आहे। यावर तुम्ही एक असा कपडा बांधून ठेवू शकता ज्याला आपल्या मराठीमध्ये एक छान शब्द आहे, दादरा बांधणं। यामुळे हे असं बांधल्यानंतर ही जी लोणच्याची बरणी आहे ती अगदी हवाबंद होते। त्यामुळे पूर्वीच्या काळी या पद्धतीने लोणच्याच्या बरणीला दादरा बांधला जायचा। तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तुमची बरणी व्यवस्थित झाकून ठेवू शकता, पण मी हे लावणार नाही आता, कारण ही बरणी जी आहे ती अगदी एअरटाईट आहे, त्यामुळे मी ही बरणी अशीच ठेवणार आहे। तर तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि तंदुरुस्त रहा।